एकनाथ शिंदे गटावर अपात्रतेची टांगती तलवार लवकरच शिंदे फडणवीसांचे सरकार पडणार का काय असणार भाजपचा प्लॅन बी एका वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खाली खेचत शिवसेनेमध्ये बंड करून एकनाथ शिंदे हे आपल्यासोबत असलेल्या चाळीस आमदारांच्या संख्याबळावर भाजपसोबत युती करत मुख्यमंत्री झाले आपल्यावर अन्याय झाला आहे आणि या अन्यायाची दाद मागण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कोर्टाकडे धाव घेतली अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शिंदे गटाला फटकारलाच परंतु शिंदे सोबत सत्तेत आहेत त्यामधीलच विधानसभा अध्यक्षांना सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल देण्यास सांगितले त्यानंतर अधिवेशन झालं परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल काही दिला नाही अखेर निकालाचा दिवस उजाडलाच अध्यक्ष राहुल नार्वेकर हे फारच उशीर लावत आहेत हे कोर्टाच्या लक्षात येताच कोर्टाने नार्वेकरांना फटकारले या बाबीकडे गंभीर दृष्टीने पाहत नार्वेकरांना अखेर हा निकाल द्यावाच लागणार आहे दिल्लीला कायदे तज्ञाची भेट घेण्यासाठी आणि या समस्येवर आपण अजून काय उपाययोजना करू शकतो यासाठी धाव घेतली आहे आता हा निकाल यायचा तेव्हा येईल परंतु जर नार्वेकरांनी या सोळा आमदारांना अपात्र केलं तर काय होणार याचा आपण थोडा विचार करूया भाजपने अजित पवार यांना गरज नसताना देखील सत्तेमध्ये सामील केला आहे आम्ही राष्ट्रवादीसोबत कधीच सत्तेत येणार नाही ते आमच्या नीतीमत्तेत बसत नाही असं देवेंद्र फडणवीस अनेकदा बोलून गेले आहेत परंतु अशी काय मजबुरी होती की देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादीच्या एका भक्कम गटाला सत्तेमध्ये सामील करून घ्यावं लागलं आणि याचे उत्तर आता सगळ्यांना समजतच आहे जेव्हा शिंदेना सत्तेमध्ये फडणवीस यांनी सामील केलं होतं तेव्हाच कुठेतरी असाही प्रश्न उद्भवेल कदाचित हे त्यांना माहीत असावं म्हणूनच त्यांनी आपला प्लॅन बी तेव्हाच तयार केला होता आता एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असाच फॉर्म्युला असणार असं बोललं जात आहे परंतु एकनाथ शिंदे अपात्र जर ठरले तर त्यांच्यासोबत आलेल्या बाकीच्या आमदारांचं काय ते सत्तेमध्ये सहभागी राहणार की देवेंद्र फडणवीस यांना हळूहळू बाजूला करणार हे आता वेळच ठरवेल राहुल नार्वेकर हा निकाल लोकशाही नीतिमत्ता आपलं तत्व आणि कोर्टाचा मान राखून देतील इतकीच आशा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी